हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ बी स्कूल. आज आपण या व्हिडिओमध्ये हा धडा द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स या धड्याचे मेन लर्निंग आउटकम्स काय आहेत आणि कुठल्या डेव्हलपमेंटल डोमेन्सवरती हा धडा आधारित आहे, त्यासोबतच कुठला अप्रोच यूज केला आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लर्निंग आउटकम्स तीन कॅटेगरीजमध्ये डिवाईड केल्या आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेजमध्ये स्टुडंट्स विल अंडरस्टँड हाऊ लिव्हिंग थिंग्स डिपेंड ऑन इच अदर अँड स्टुडंट्स विल लर्न हाऊ प्लांट्स, ॲनिमल्स अँड पीपल हेल्प इच अदर सर्वाइव्ह. त्यासोबतच स्किल्समध्ये स्टुडंट्स विल बी एबल टू एक्सप्लेन डिफरंट वेज लिव्हिंग थिंग्स इंटरॅक्ट, म्हणजे कधी कुठला ॲनिमल कोणाला खातो, किंवा जो ह्युमन चेन आहे किंवा ॲनिमल चेन आहे, की कोण कशाला कशा हिशोबाने मदत करू शकतो किंवा मदत करतो हे एक्सप्लेन करता येईल त्यांना. त्यासोबतच स्टुडंट्स विल लर्न न्यू वर्ड्स अबाउट हाऊ लिव्हिंग थिंग्स रिलेट टू इच अदर. ऑल्सो स्टुडंट्स विल बी एबल टू मेक सिंपल डायग्राम और चार्ट टू शो हाऊ फूड मूव्स फ्रॉम वन लिव्हिंग थिंग टू अनदर. व्हॅल्यूमध्ये स्टुडंट्स विल अप्रिशिएट हाऊ ऑल लिव्हिंग थिंग्स आर कनेक्टेड अँड रिलाय ऑन इच अदर. स्टुडंट्सला हे माहिती पडेल की आपल्याला प्लांट्स, ॲनिमल्स हे सगळे महत्त्वाचे का असतात आणि त्याच्यामुळेच त्यांच्यामध्ये ती व्हॅल्यू येईल अप्रिसिएशनची. त्यासोबतच स्टुडंट्स विल लर्न टू केअर अबाउट प्रोटेक्टिंग नेचर अँड कीपिंग इट बॅलन्स्ड. द मेन डेव्हलपमेंटल डोमेन्स विच फोकसेस इन दिस लेसन आर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशल इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आणि हा धडा इकलेक्टिक अप्रोचवरती बेस्ड आहे. त्यासोबतच एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.